शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात बोधेगाव हादगावसह ठिकठिकाणी सुरू असलेल्या अवैधरित्या व बेकायदेशीर मुरुम उत्खननाची चौकशी करून दोषींवर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी, तसेच दोषींवर कारवाई न केल्यास कुठल्याही क्षणी शेवगाव गेवराई राज्य महामार्गावर बोधेगाव येथील हादगाव फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल। या मागणीचे लेखी निवेदन बोधेगाव येथील मुस्लिम समाजाचे नेते तथा ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। जिल्हाधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की या परिसरात देसाई इन्फ्रा प्रोजेक्ट प्राधिकरण लिमिटेड जायकवाडी प्रकल्पाच्या पैठण उजव्या कालव्याचे काम सुरू असून या उजव्या कालव्याच्या सुरू असलेल्या कामासाठी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हादगाव येथील गट क्रमांक 238 या कोर्ट मॅटर आणि न्याय प्रविष्ट असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून बेकायदेशीररित्या तसेच कुठल्याही प्रकारची महसूल विभागाची परवानगी नसताना मोठ्या प्रमाणात अवैध मुरुमाचे उत्खनन झाले आहे। तसेच बोधेगाव येथील गट नंबर 79 मध्ये देखील ठिकठिकाणी नैसर्गिक प्रवाहाच्या विरुद्ध मिळालेल्या परवानगीपेक्षा जास्त मोठमोठे खड्डे करून प्रमाणापेक्षा जास्त मुरुमाचे उत्खनन झाल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे। त्यामुळे बोधेगाव येथील गट नंबर 79 मधील आणि हादगाव येथील 238 या गट नंबर मधील क्षेत्राचे मुरुम उत्खनन झालेल्या जागेची लांबी रुंदी मोजून प्रमाणापेक्षा अधिक झालेल्या मुरुम उत्खननाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी बोधेगाव येथील मुस्लिम समाजाचे नेते तथा ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे। तसेच कारवाई न केल्यास कुठल्याही क्षणी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। डीएनए मराठीसाठी शेवगाव प्रतिनिधी इसाक शेख। मी बोधेगाव ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण। आमच्या गावातून व परिसरमधून ट्रका वाहत होते, तर आम्हाला शेतकरी सांगितलं का हे सगळं आपले गट नंबर 79 हे मुरुम जात आहे, म्हणून मी तिकडे पाहणी करायला गेलो असता मला माहिती भेटली का यांच्याकडे, हे म्हणले आमच्याकडे रॉयल्टी आहे, मग आम्ही ते टोटल बंद केल्यावर महसूलचे काही कर्मचारी आले, त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे रॉयल्टी आहे, महसूलचे कार्यक्रम जेवढं सांगितलं तर आम्ही म्हणलं त्यांच्याकडे रॉयल्टी किती आहे, आणि आमचं असं म्हणणं आहे का रॉयल्टी प्रमाणे पेक्षा जास्त तुम्ही माल उचललेलं आहे, आता बंद करा। ते म्हणले नाही, त्यांनी 3000 रॉयल्टी भरलेली, तर 3000 जास्त त्यांनी उत्खनन केलेलं आहे। आणि राहिली गोष्ट हादगाव शिवरात गट नंबर 238 तिकून सुद्धा ते लोकांनी उचललं, अनेक ठिकाणी त्यांनी उचललेलं आहे, मुरुम उत्खनन केलेलं आहे। ते कॉन्ट्रॅक्टरचं नाव देसाई आहे, देसाई कन्स्ट्रक्शनच्या नावाने आहे। ते लोक हे मुरुम विकून सरकारी कामासाठी आम्ही चालून आम्हाला कोणी अडवू शकत नाही असे आरेदुरेसे आम्हाला वागणूक दिली, तर आम्ही महसूलवर सुद्धा आमच्या ऑब्जेक्शन आहे, महसूलला हाताखाली धरून हे लोकांनी हे उत्खनन केलेलं आहे, म्हणून महसूलावर सुद्धा कारवाई करण्यात यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी अरविंद बाळकृष्ण कर्ळे व्यवसाय नोकरी निमित्त पुणे येथे वास्तव्यात असून आमची शेतजमीन मोजे हादगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर गट क्रमांक 238 व 257 हे आमच्या वल्डोपाळजी शेतजमिनी आहेत। याबाबत जिल्हा सत्र न्यायालयामध्ये प्रकरण न्याय प्रविष्ट असून याबाबतचा न्यायालयाचा मनाई हुकूम असताना येथे देसाई इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपनीने बेकायदेशीररित्या मुरुम उपासनी केलेली आहे। याबाबत महसूल विभागाची कोणत्याही प्रकारचा अंकुश राहिलेला दिसत नाही। यापूर्वीही या गटक्रमांकावर बेकायदेशीररित्या खरेदी विक्रीचे व्यवहार केलेले आहेत। याबाबत महसूल विभागाकडून आमची फसवणूक होत आहे हे आमच्या मनात पक्की खात्री झाली आहे। वरील महसूल अधिकाऱ्यांशी आम्ही याबाबत चौकशी केली असता आम्हाला उडवाउडीची उत्तरं मिळतात।